लॉन्ग ऑफ रीजन मध्ये अडकवलं फलंदाजाला, पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का। कुमार पाटील या कॅप्टनसी या टीमला, केडी इंडियन्स, केडी एंटरप्राइजेस संघाला मिळतोय। खरतर पाच षटकामध्ये आपण पाहतोय 74 धावांचं डोंगर चेस करायचं आहे, आणि अशा अनुषंगाने सुरुवात दीक्षित पाटील याच्या गोलंदाजीची, ज्या पद्धतीने त्यांच्याकडे डिफेंड करण्यासाठी एवढी मोठी धावसंख्या ठेवली आहे, आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा विकेट त्याने प्राप्त केलाय। मोसिम बेमजी बॅक टू डगआउट। खरं तर या फलंदाजाने खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्यात, आणि सुरुवातीपासूनच एवढं मोठं टोटल चेस करण्यासाठी सर्कल रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, बट ज्या पद्धतीची व्यूहरचना कर्णधाराने आखली होती त्या व्यूहरचनेनुसार मिळालेला हा पहिला विकेट। अगदी चांगली सुरुवात खरं तर पाहता येईल, आणि ज्या पद्धतीने केडी एंटरप्राइजेस संघाला एक मोठी धावसंख्या चेस करायची आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी हा मिळालेला एक मोठा धक्का, आणि त्या परिस्थितीत कुमार पाटील आणि त्याच्यासोबत असणारा नवीन फलंदाज दीक्षित पाटील याच्यावरती संपूर्ण जबाबदारी यानंतरच्या पुढच्या षटकांमध्ये असेल, कारण 74 धावा खरं तर या विकेटवरती खूप मोठी धावसंख्या म्हणता येईल। परंतु ज्या पद्धतीची फटकेबाजी आपण पाहिली सुशांत मोकल किंवा त्याच्या साथी फलंदाज सुनील पाटील यांनी केली होती, त्यांनी षटकारांपासून सुरुवात केली होती आणि एक मोठ्या धावसंख्येपर्यंत त्यांनी मजल मारली होती, त्या पद्धतीचंच समीकरण आखावं लागेल कुमार पाटील आणि त्याच्या साथी फलंदाजाला। पुढचा चेंडू दीक्षित पाटील पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळी चेंडू हवेत आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला घेतलेला, अजून एक विकेट, दुसरा फलंदाज बॅक टू बॅक रो मध्ये घेतलेला। दीक्षित पाटील इज ऑन अ फायर, आणि खऱ्या अर्थाने केडी एंटरप्राइजेस संघ बॅकफुटवर। मोसिम बेमजी याचा विकेट गेल्यानंतर दीक्षित पाटील विकेटवरती आले, दुसरा चेंडू फेस करत असताना गोलंदाज दीक्षित पाटील, सेम इनिशियल सेम नाव, आणि यावेळी मात्र गोलंदाज हवी ठरला फलंदाजावरती। बॅक टू बॅक दोन विकेट्स प्राप्त करत आता मात्र फलंदाजावरती आक्रमक गोलंदाजी करतोय। खरं तर या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जाऊन हॅट्रिक, तिसरा विकेट जर या चेंडूवरती मिळाला तर हमरापूर प्रीमियर लीग मधला तिसरी हॅट्रिक होण्याची संधी दीक्षित पाटीलला होऊ शकते, बट नवीन फलंदाज विकेटवरती पोहोचतोय मंगेश म्हात्रे। यस, आता जी झेल ज्या खेळाडूने पकडली समाधान, यासाठी या लीगचे उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय, थँक्यू। निश्चितपणे प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करण्याचं काम हमरापूर प्रीमियर लीग मध्ये दरवर्षीच आपण पाहतो, आणि गेले 3 वर्ष अगदी उत्साहात आनंदात हा सोहळा संपन्न होत असतो। यावेळी बॅट्समनला फसवलं होतं, कारण ज्या पद्धतीने बॅट्समनच्या फुटवर्क आपण जो पाहिला कुठेतरी कमजोर पाहायला मिळाला होता, जर अजून थोडा चेंडू हवेमध्ये असता तर शॉट गलीला त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता, बट यावेळी मात्र हॅट्रिकची संधी हुकली आहे आणि बॅट्समन फेवरमध्ये धावा जमा होत्या त्या 3, आणि स्ट्राईक रोटेट झाले, संघाच्या खात्याला सुरुवात होते 74 धावांचं एक मोठं टोटल चेस करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती जमा झाली ती 2-3। प्रतिषटक जर आपण विचार केला तर सरासरी हवी आहे, आता मात्र 27 चेंडू 71 धावांचं समीकरण आहे। या विकेटवरती खरं तर ज्या पद्धतीने 3 दिवस ही विकेट खेळते, बऱ्याचशा धावांचा उच्चांक आपण पाहिलाय, बऱ्याच रन्स या विकेटवरती पडत आहेत। या अगोदरचा पर्व आपल्या बरोबर विपरीत अपोजिट ठिकाणी होतं, आणि त्यावेळी सुद्धा क्रिकेटचं एक भव्य आयोजन आपण पाहिलं होतं वैकुंठदादा यांच्या मार्गदर्शनात। हमरापूर प्रीमियर लीग 2 वर्ष अगदी उत्साहात पार पडले होते, आणि 3रं वर्ष ज्यावेळी या स्पर्धेची ज्यावेळी अनाउन्समेंट झाली त्यावेळीच निश्चित होतं की यावेळी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न असेल, आणि
तो माणूस या ठिकाणी सक्षमरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते। या विभागातील मानाची स्पर्धा खरं तर रायगड जिल्ह्यात या स्पर्धेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले, कारण 3 वर्ष वैकुंठदादा आणि हमरापूर विभाग कमिटी यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं देखणं आयोजन आपण पाहतो, यावेळी ऑफ स्टंपचा खूपसा चेंडू बाहेर होता आणि पंच त्याला पनिश करतात व्हाईट बॉलच्या स्वरूपात। एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होती आणि एक धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते ती 2-4। कुमार पाटील आणि मंगेश म्हात्रे यांच्यावरती संपूर्ण पुढची जबाबदारी असणार आहे, कारण यावेळी गोलंदाज पहिल्या षटकातच हवी ठरतायत। यावेळी मात्र बघूयात काय होतं आणि कॅप्टनला माघारी परतावं लागेल। जबरदस्त गोलंदाजी दीक्षित पाटील यांनी संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि 74 धावा डिफेंड करत असताना पहिल्याच षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्यात। थँक यू केतन सर, पहिल्या 2 दिवसांचा जर रेकॉर्ड आपण जर पाहिला ना तर प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकलात, तिसऱ्या दिवशी स्वामी कॉलेजचा तो सामना, टॉस जिंकून निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि खरं तर तो निर्णय चुकला, सामना पराभूत झाले, या स्पर्धेतून बाहेर देखील गेले। यानंतरचा होणारा जो सामना आहे टॉस जिंकून त्या कर्णधाराने देखील निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा, सो पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकून खरं तर हा चुकीचा निर्णय ठरेल का केडी एंटरप्राइजेस संघाचा, कारण की त्यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय? निश्चितपणे कधी कधी आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो, या अगोदर 2 दिवस कशा पद्धतीने विकेट खेळले या सगळ्याचं कॅल्क्युलेशन कॅप्टन आणि त्यांच्या संघ नायका संघाच्या प्रमुख खेळाडूंकडे असतं आणि अशा अनुषंगाने कुमार पाटील यांनी जो डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा हा कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळतो या परिस्थितीत, कारण समोरची ताकदीची टीम आहे, त्यांनी बॅटिंग करत असताना सुशांत मोकल आणि त्यांच्या संपूर्ण सोबत असणाऱ्या खेळाडूंनी एक मोठी धावसंख्या रचली आणि त्यानंतर दीक्षित पाटील यांनी संपूर्ण कंबरडा मोरलाय खरं तर म्हणता येईल या विकेटवरती पहिल्या षटकातच 3 विकेट्स सुरुवातीच्या प्राप्त केल्यात। दीक्षित पाटील यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय, बॅट्समनने अगोदरच निश्चित केलं या ठिकाणी आमचा विकेट गेलाय आणि पहिल्या षटकात मिळालेला हा 4th विकेट। त्या क्षणी खरं तर सुशांत मोकलच्या चेहऱ्यावर स्माईल पाहायला मिळाली, याचं रिझन असं होतं की सुशांतला प्रथम फलंदाजी करायची होती, खरं तर स्वामी कॉलेजने घेतलेला खरं तर निर्णय चुकला आणि आज असं म्हणावं लागेल की केडी एंटरप्राइजेस संघाने घेतलेला निर्णय देखील चुकला। हॅलो, निश्चितपणे खरं तर कर्णधाराने घेतलेला निर्णय कधी कधी आपण पाहतो की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आणि सुरुवातीला कुमार पाटील आणि त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सगळे खेळाडू यांनी निर्णय घेतला असेल की सुरुवातीला सुशांत पाटील यांच्यावरती आपण दबाव टाकूयात, त्यांच्या विकेट्स घेऊन कमी धावसंख्येमध्ये त्यांना रोखूयात, परंतु ज्या पद्धतीची त्यांची बॅटिंग स्ट्रेंथ आहे खरं तर रावे इंडियन्स संघाची ती पाहता त्यांनी एक मोठी धावसंख्या रचली आणि समोरच्या टीमला एक दबाव निर्माण करून दिला आणि म्हणूनच 74 धावा चेस करत असताना सुरुवातीच्या षटकातच दीक्षित पाटील यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, मोसीम बेमजी आणि कुमार पाटील हे ओपनर्स म्हणून आले आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला, एक वेगळं कॉन्फिडन्स निर्माण केलं दीक्षित पाटील यांनी आणि त्यानंतर लगातार विकेट्सवरती विकेट प्राप्त करत संपूर्ण या मॅचमध्ये पकड मजबूत केली आहे। बॅक टू बॅक रोमध्ये हा दुसरा वाईड येतोय, पंच डिसिजन देतात, त्या ठिकाणी 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यात जमा झाल्या, धावसंख्या होती ती तब्बल 6, एक मोठी धावसंख्या चेस करायची आहे, त्याच्यामुळे आत्ता मात्र या मॅचमध्ये आपण पाहता की 4 विकेट्स ज्या सुरुवातीच्या 4 विकेट्स असतात त्या बॅट्समन्स प्रॉपर बॅट्समन्स असतात आणि त्यानंतर थोडीशी पडझड पाहायला मिळते आणि खरं तर या परिस्थितीमध्ये केडी एंटरप्राइजेस संघांवरती खूप अडचणीचा काळ आहे आणि या अडचणीच्या काळामधून कोणता खेळाडू त्यांच्या संघासाठी धावून येतो पाहायचं आहे। या परिस्थितीमध्ये एखादा बॅट्समन
टॉप क्वालिटी जर पाहायला मिळाला तर काहीतरी वेगळं घडू शकतं. बट दीक्षित पाटील यांच्या गोलंदाजीची ताकद जर आपण बघितली तर लेग कटर बऱ्याच चेंडूंवरती व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकात तब्बल चार विकेट्स प्राप्त करत हे षटक संपलंय आणि चार विकेट घेतल्यानंतर धावा फक्त खर्च केल्यात त्या सहा. उर्वरित आत्ता चेंडू बाकी आहेत 24 आणि तब्बल धावा बनवायच्या त्या 68 धावा. 24 चेंडू 68 धावा समीकरण अवघड आहे, परंतु अवघड समीकरणामधून सुद्धा बरेचसे फलंदाज आपल्या ताकदीचा युक्तीचा आणि समीकरण जोडत मॅच जिंकून देतात. आणि मंगेश म्हात्रे आणि वैभव टावरी हे दोन फलंदाज विकेटवरती अजूनही तैनात आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण जबाबदारी केडी एंटरप्राइजेस संघाची या दोन खेळाडूंवरती असेल, कारण आत्तापर्यंत गोलंदाजी दीक्षित पाटील यांनी ज्या पद्धतीने केली आणि त्या अगोदर पहिल्या इनिंगमध्ये सुशांत मोकल यांनी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं, 49 धावा वैयक्तिक बनवली आणि 73 धावांची एक बिल्डिंग त्यांनी जी उभारली, त्यानंतर ती बिल्डिंग कुठेतरी ते पायऱ्या चढत असताना केडी एंटरप्राइजेस संघ अगदी दमछाक होताना पाहायला मिळते. 68 धावा अजूनही बनवायच्या 24 चेंडूंमध्ये. खरंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक हमरापूर विभाग कमिटी, 33 वर्ष अभिमानाचे या स्पर्धेमधून आपण पाहतोय. दरवर्षीच आगळं वेगळं उपक्रम हाती असतं आणि त्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने अध्यक्ष या आयोजन कमिटीचे प्रवीणजी पाटील आणि उपाध्यक्ष मनोजी पाटील आणि त्यांचे संपूर्ण कमिटी मेंबर्स यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो की एवढी मोठी पर्वणी तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून या विभागाला देता. यावेळी जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंगॉनला चेंडू ढकलला, एक धाव पूर्ण होती आणि दुसरी धावसुद्धा फलंदाज सक्षमरित्या पूर्ण करतायत. खरंतर सुशांत पाटील यांची टीम यावेळी म्हणते की एक एक दोन दोन धावा जरी गेल्या तरी आपल्याला कोणतीही अडचण होणार नाही, कारण परिस्थिती आपल्या बाजूला आहे. या परिस्थितीला अशा पद्धतीनेच पुढे ठेवावी लागेल, कारण मोठा विजय मिळून कुठेतरी लीग स्टेजवरती आपला ॲव्हरेज मेंटेन करावा लागेल. सुशांत पाटील पुढचा चेंडू, यावेळी बॅटचा एज घेतलाय, सरळ विकेट किपरच्या जाळ्यात जाऊन चेंडू अडकतोय. अजून एक विकेटचा पतंग, पाचवा विकेट. धबधबा आहे. सह्याद्री चषक काही दिवसापूर्वी वडाव गावात झाला होता आणि त्या ठिकाणी 59 धावांची एक मोठी खेळी केली होती सुशांत मोकळ यांनी, कारण तब्बल 17 चेंडूत 59 धावा. या विभागाची आण बाण शान ओळखला जातो. रायगड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात या खेळाडूला अभिमानाने ओळखलं जातं. आणि खरं तर या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचे खेळाडू आपल्या विभागातून अजून तयार व्हायला पाहिजेत आणि होत आहेत, कारण त्यानंतर आपण बादल म्हात्रेसारखा एक वादळ पाहिलं आहे या विभागात. मागच्या पर्वातमधसुद्धा बादल म्हात्रेने एक मोठी कामगिरी केली होती. रोशन मोकल आता स्ट्राईकवरती येत आहे, सुशांत मोकलचे बंधू, मात्र यावेळी सुशांत थोडासा हवी होताना पाहायला मिळत आहेत. चेंडू सरळ विकेट किपरच्या जाळ्यात, लगातार दोन चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक विकेट प्राप्त. तीन चेंडूंवरती तब्बल दोन धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक विकेट प्राप्त झाली आहे. नो डाऊट या मॅचमध्ये संपूर्ण पकड खरं तर रावे एंटरप्राइजेस या संघाने, रावे इंडियन्स या संघाने मजबूत केली आहे. जोरदार अपील होते, अपीलमध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी. डॉट चेंडू लगातार खरं तर विकेट्सवरती विकेट्स मिळत आहेत. या मॅचमध्ये ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन बांधलं होतं, जसं आमचं परमेश सरांनी म्हटलं की जो निर्णय घेतला होता टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, कुठेतरी अंगलट येताना संपूर्ण पाहायला मिळते. कारण मोठी धावसंख्या, त्यानंतर चेस करत असताना सुरुवातीपासून आपण समोरच्या टीमला विकेट दिल्या. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला, वन बाउन्स चेंडू सीमा पार, चार धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे.
अजून एक सर्कल आहे त्याच्यामुळे फायदा बॅट्समनला उठवावा लागेल, परंतु प्रत्येक फलंदाज सुरुवातीपासून पहिल्या चेंडू पासूनच मोठे फटके खेळण्यामध्ये आपला विकेट देऊन बसले, कारण ज्या पद्धतीने दीक्षित पाटील याने गोलंदाजी केली, चार विकेट्स तब्बल प्राप्त केले आणि संपूर्ण कंबरडा मरून टाकला समोरच्या टीमचा, आणि त्यानंतर एक मोठा दबाव खरं तर के डी इंटरप्राइजेस या संघावरती येताना पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय, दोन षटकांमध्ये तब्बल धावसंख्या जमा झाली स्कोर कार्ड वरती. 12 पहिल्या षटकात आल्या होत्या, 6 धावा दुसऱ्या षटकात, 6 धावा. सुशांत मोकल यांनी सुद्धा दीक्षित पाटील यांच्या पावलावरती पाऊल ठेवलंय, कारण मोठी धावसंख्या ज्यावेळी समोरची टीम चेस करते त्यावेळी गोलंदाजांकडे एक कॉन्फिडन्स असतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी लिलया पार पाडली सुशांत मोकल यांनी, आणि दोन षटकांमध्ये फक्त 12 धावा दिल्यात. आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळतोय के डी इंटरप्राइजेस संघासाठी, कारण 62 धावा अजूनही बनवायचे आहेत. 5 विकेट खरं तर डगआउटमध्ये पोहोचल्यात. आपण पाहिलं पहिला विकेट कुमार पाटील मोसिन भीमजी याचा पहिला विकेट पडला होता, 0 वरती बाद झाला. त्याच्यानंतर दीक्षित पाटील यांचा विकेट पडला, त्यानंतर कुमार पाटील, हे तिन्ही फलंदाज शून्यावरती माघारे परतले. आणि खरं तर मंगेश मात्रे प्रयत्न केलं सुरुवातीपासून मोठे फटके खेळण्याचा, परंतु त्याचं त्यांनाही विकेटवरती थांबता आलं आणि त्यानंतर कुणाल पाटील यालाही 0 वरती माघारे परतावं लागलं. आणि वैभव तिवारी आणि त्याच्यासोबत असणारा रोशन मोकल हे दोन वैभव टावरे आणि रोशन मोकल हे विकेटवरती आहेत. तिसरं षटक दीक्षित पाटील पुन्हा एकदा, ओहो बॉल वेल बॉलिंग, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय, एक एक्स्ट्रा या ठिकाणी उसली घेताना पाहायला मिळाला, चेंडू विकेट किपरच्या जाळ्यात जाऊन अडकलाय. लगातार दीक्षित पाटील फलंदाजांवरती हावी ठरताना पाहायला मिळत आहेत. 12 वरती धावसंख्या थांबली आहे, एक मोठी टोटल चेस करताना अजूनही 62 धावांचं समीकरण आहे 17 चेंडूत. शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, विकेट किपर कोणतीही चुकी करणार नाही आणि हा 6वा धक्का के डी इंटरप्राइजेस संघाला मिळतोय. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने या विभागाची आन बान शान या संपूर्ण विभागाला खरं तर एकत्र करण्याचं काम ज्या प्रमुख व्यक्तिमत्वाने केलं असे आमचे सन्माननीय वैकुंठ दादा यांचं आदरपूर्व नाव या व्यासपीठावरती गेले 3 दिवस सातत्याने घेतलं जातं, कारण या विभागातल्या ज्या पद्धतीने वेगवेगळे खेळाडू घडताना पाहायला मिळतात, एक प्लॅटफॉर्म निर्माण करून केलं 3 वर्षापूर्वी, एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवली आणि हमरापूर विभाग कमिटीला एक मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली की या विभागातल्या खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म, मोठी मेजवानी आणि विभागाला एकत्र करण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि हमरापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून 3 वर्ष अभिमानाने ही स्पर्धा अगदी ताकदीने या ठिकाणी उभी आहे. यंदाचं हे 3रं पर्व, दीक्षित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती, वैयक्तिक 5 विकेट आत्तापर्यंत 1 इनिंगमध्ये घेतल्यात, त्याच्यामुळे संपूर्ण या मॅचमध्ये पकड मजबूत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय, एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात जमा झाले, 13 धावा होत्यात. खरं तर समीकरण फारसं अवघड होताना पाहायला मिळतंय के डी इंटरप्राइजेस संघाला, कारण या क्षणाला मॅचमध्ये जवळपास 80-90% जवळपास सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे रावे इंडियन संघाने. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, लगातार शॉर्ट चेंडू फेकले जातात, बॅट्समनची स्ट्रेंथ ओळखून गोलंदाजी सुरू आहे. आणि दीक्षित पाटील मॅन फ्रॉम रावे या खेळाडूने आपल्या संघाकडून सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा जिंकून दिल्यात आणि आपल्या खांद्यांवरती एकतर्फी जबाबदारी घेऊन बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिल्या. तेच काम रावे इंडियन संघासोबत खेळत असताना सुद्धा तो करतोय. सुशांत मोकल या कर्णधाराने सुरुवातीला एक प्लॅटफॉर्म दिलं, 49 धावा वैयक्तिक बनवले आणि त्याच्यानंतर त्यांच्या गोलंदाजाने सुद्धा साजेसं काम आपल्या माध्यमातून या विकेटवरती या मॅचमध्ये करून दिलंय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता, पंच त्याला पनिशमेंट करतायत, स्वैर मारा, एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये जमा झाले पुन्हा एकदा. खरं तर या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं, धावसंख्या जरी समोर तुम्हाला डिफेंड मोठी करायची आहे तरी सुद्धा एक्स्ट्रा ज्या धावा दिल्या आहेत व्हाईट बॉलच्या स्वरूपात त्या आपण पाहतोय. 5 व्हाईट बॉल, चौथं षटक खरं तर सुरे, पण 5 व्हाईट बॉल हे
क्षमा असावे। तिसरं षटक सुरू आहे आणि पाच वाईट बॉल हे तुम्हाला नंतरच्या काळावधीमध्ये थोडंसं महागडं ठरू शकतं। यावेळी अगोदरच फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूची कोणतीही मुलाखत होत नाही, खरं तर अपील होतीये क्षमा असावी, मुलाखत झाली आहे, मेन पंचाने इशारा दिलाय आणि माघारही परतावं लागेल। खरं तर वैभव धुमाळ या खेळाडूला आणि हा सातवा धक्का केडी एंटरप्राइजेस संघाला। खरं तर कुमार पाटील यांची टीम केडी एंटरप्राइजेस, मागच्या पर्वात आम्ही पाहिलं होतं की ज्या पद्धतीने त्यांच्या टीमची मॅनेजमेंट होती, सुरुवातीपासूनच प्रत्येक मॅचमध्ये विजय संपादन करत होती, परंतु या वर्षीचा त्यांचा जो फॉर्म आपण पाहतोय, आत्तापर्यंत या इनिंगमध्ये पाच असे खेळाडू आहेत ते शून्यावरती, सहा खेळाडू शून्यावरती माघारी परतलेत, हे कुठेतरी विचार करावा लागेल तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये, कारण अशा पद्धतीने तुमची जर फलंदाजी असेल तर तुम्हाला लो स्कोअरमध्ये सुद्धा मॅच जिंकणं अवघड होऊ शकतं। हे मॅच, या मॅचमध्ये खरं तर मोठी धावसंख्या होती, मॅच जिंकणं तुम्हाला सुरुवातीपासूनच फटकेबाजीची आवश्यकता होती, बट या सिच्युएशनला तुम्हाला एखादा खेळाडूसुद्धा पार्टनरशिप बनवणं गरजेचं होतं। दीक्षित पाटील लगातार गोलंदाजीमध्ये आपला करिश्मा दाखवत आहेत, डॉट चेंडू त्याच्यानंतर विकेट सुद्धा मिळतात, या दीक्षित पाटील यांनी वैयक्तिक सहा विकेट्स या विकेटवरती या इनिंगमध्ये घेतल्या आहेत। पंचांना विनंती, अजून एक बॉल बाकी आहे या षटकातला, खरं तर कॅल्क्युलेशन बांधा, कारण दोन व्हाईट बॉल, एक विकेट, दोन, तीन चेंडू डॉट, असे पाच चेंडू झालेले आहेत, एक चेंडू बाकी आहे। आता समीकरण फारसं अवघड पाहायला मिळतोय, 13 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे, जिंकण्यासाठी 60 धावा हव्या आहेत। दीक्षित पाटील यांनी पहिल्या षटकात तब्बल 3 धावा दिल्या होत्या आणि या षटकात आत्तापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, त्याच्यामुळे या मॅचमध्ये जवळपास 99% रिझल्ट कन्फर्म आहे। नेक्स्ट मॅच आमच्या परमेश सरांनी अनाउन्समेंट केलंय, मिस्टर लियान विपक्ष, किंग ऑफ मायकल जोहे, या दोन बलाढ्य संघांमध्ये पुढचा मॅच असेल आणि खरं तर या मॅचमध्ये सुद्धा एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। या अगोदरच्या इनिंगमध्ये सुशांत मोकल यांचा करिश्मा आपण पाहिला, सह्याद्री चषकामध्ये सुशांत मोकल यांनी या विभागाचं नाव मोठं केलं आहे। खरं तर बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही पाहिल्यात, बादल म्हात्रे यांची खेळी पाहिली आहे, मोठमोठ्या लीगमध्ये मोठमोठ्या स्टेजवरती लाखाच्या, 2 लाखाच्या, 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये या विभागाचं नाव या खेळाडूंनी मोठं केलं आहे। आज असंच नाही रायगड भूषण पुरस्कार मिळाला सुशांत मोकल यांना, कारण आपल्या कर्तृत्वातून आपलं नेतृत्व सिद्ध केलं या खेळाडूंनी, आणि खरं तर रायगड भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर स्वतःचं नाव तर होतंच, आपल्या गावाचंही नाव होतं, आपल्या विभागाचं नाव होतं आणि खास अभिमान आहे आपल्या पेन तालुक्याचं नाव या खेळाडूंनी खूप मोठं केलंय। शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे, खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अखाती देशांपर्यंत आम्हाला पोहोचवलं जात आहे आणि परमेश्वर खास विशेष तुमचं धन्यवाद देतो, आयोजन कमिटीचा धन्यवाद देतो, हमरापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज संपूर्ण जो विभाग तुम्ही एकत्र केला, गेले 3 वर्ष युनिटीने सगळे टीम्सचे मेंबर्स खेळतात आणि म्हणूनच एक मोठी पर्वणी वैकुंठ दादा यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सगळेच अनुभवतोय। वळूयात मॅचकडे, शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे आणि आता मात्र समीकरण 60 धावांचं येऊन ठेपलंय, कारण 13 चेंडू आणि 60 धावा अवघड परिस्थितीमध्ये केडी एंटरप्राइजेस टीम। जोरदार अपील या सेटीस, दीक्षित पाटील यांचा शेवटचा चेंडू बाकी राहिला, परंतु त्यांच्यासाठी तो प्लस पॉईंट ठरला आणि त्याच्यानंतर हा सातवा विकेट्स त्यांना वैयक्तिक मिळतोय। तीन षटकांचा खेळ संपतोय आणि आपण पाहतोय 8 विकेट माघारी परतलेत, 8 गडी बाद झालेत आणि खरं तर धावसंख्या आपण जर बघितली, दीक्षित पाटील यांचा करिश्मा या विकेटवरती आपण पाहिला, 7 विकेट घेतल्यात 8 धावा खर्च करत आणि 2 ओव्हर्स, 2 ओव्हर्समध्ये 7 विकेट, त्याच्यामध्ये 5